जसं बोलणं निघालं होतं महाराजांचं 66 वर्षाचं होतं, 3 वर्षांनी महाराजांनी देह ठेवला पुढे, तेव्हा सत्पुरुषाची पुण्यतिथी फार मोठ्या प्रमाणावर होते, तो जिवंत असताना काही फारसं त्याचं महत्व नसतं असा विषय निघाला। ते महाराज म्हणाले, तुम्ही सगळे लोक भ्रमत आहात, तो देह सोडतो त्या दिवशी त्याची पुण्यतिथी असं समजता। पुण्यतिथी म्हणजे तो मेला, त्याचा अंत काय झाला, तर त्याच्या गुरुची कृपा होऊन त्याचा मी मेला ती खरी त्याची पुण्यतिथी आहे। आता ती कोणाला माहिती असते, आपण देहाची करतो। तेव्हा चौथं लक्षण असेल तर त्याला लौकिकाची हौस नाही, हौस नाही, इच्छा नाही, अरे बाहेरचं झालं। पण सत्पुरुषाचं लक्षण अंतरंगच असतं। ती चार लक्षणं सांगतो आपल्याला। सूत्रामध्ये शब्द काय वापरला आहे, महत् शब्द आहेच। महांत आचार्यांनी सुद्धा सत्पुरुषाला महांत शब्द वापरला, शांता महांतो निवसंती शांत अतिशय थोर। ते म्हणाले, हा जो महान संत असतो हा दुर्लभ असतो, काल त्यांनी सांगितलं आणि गोष्ट खरी आहे। तसे जसे मुंबईमध्ये पैशाला 10 प्रोफेसर मिळतात, तसं आपल्या समाजामध्ये गल्लोगल्ली सत्पुरुष आहे, त्यांची शिष्यशाखा आहे, त्यांच्या समाध्या आहेत, त्यांचे उत्सव होतात, त्यांच्या वर्गण्या होतात। खरा कोण आहे तो अतिशय दुर्लभ आहे। का दुर्लभ आहे? बाहेरचा हिशोब सगळा बरोबर आहे, आत काय आहे ते आतले लक्षण सांगतो। पहिलं लक्षण आणि त्या सत्पुरुषाचा प्राण असेल तर राम करता हा त्याचा प्राण, तुम्ही ओळखा। त्याचा मी कधी येणार नाही बोलण्यात, आला जर तर मी हीन कसं आहे, दीन कसं आहे, नालायक कसं आहे म्हणून देईल। पण मी या मी शब्दाचाच कसा आविर्भाव आहे तो कधी यायचा नाही। महाराजांनी म्हटलं, आपल्या चरित्रातला एखादा चमत्कार सांगा। काय सांगावं त्याने? म्हणाले, माझ्यासारख्या हीन दीन व्यक्तीला रामाने आपला केला हा माझ्या जीवनाचा काय यार। त्यांची बुद्धी काय, त्यांचं सामर्थ्य काय, त्यांचं ज्ञान काय, अशा पुरुषांनी स्वतःला मी हीन दीन म्हणून घेणं याच्यात खरा परमात्मा। हे केव्हा कळेल? त्याच्या सहवासाला राहिलं की कळेल। आणि याचं मी नाही बरोबर तुमच्या आमच्या उलट, किंबहुना तुम्ही आम्ही जर मीला बाजू ठेवू म्हणलं तर आपलं नाही जगणच नाही। हा मी शिंचा जन्माला येतो बरोबर मेल्यानंतर राहतो इतका मी जगणार आहे, आणि तो सत्पुरुषाला देणं म्हणजे खरं देणं आहे सत्पुरुषाला। बाकी हे उत्सव बिच्छव सगळे ठीक आहे, त्याला काय पाहिजे त्याला त्यांनी दृष्टांत दिला। म्हणाले, एक लहान पोर केका खायला लागलं, दानव पोर रडायला लागलं, कुणी त्याचे पोट चोळतंय, कुणी त्याचं डोकं चोळतंय म्हणजे दुखत असेल म्हणून, कुणी हा हू करतंय, कुणी वारा घालतंय। आई आली म्हणाली, अरे मूर्खानं त्याला भूक लागली आहे, त्याला दूध पाहिजे। तसं सत्पुरुषाचे तुम्ही पुण्यतिथ्या करता, त्यात हे सुद्धा आलं बरं का, ऑक्टोबर महिन्यातलं हे आलं सगळं, त्यात पौर्णिमेचं सगळं सगळं तुम्ही करता, त्याला जे पाहिजे ते तुम्ही देतो आणि ते पाहिजे असेल तुमचा मी त्याला पाहिजे, त्याच्याजवळ ते नाही। म्हणून खरं रक्षण असेल राम करता हे करता, तू आहेस, तू आहेस, ह्या सत्यानं सगळं चाललेलं आहे आणि हे त्याच्या अंतरंगात असत। बाहेर एखाद्या तू व्यवहार करील, पाहिजे मी तुमचं पाहिजे बरं का, तुम्ही काळजी करू नका, मी आमकं करीन। आतमध्ये तू आहे, तू आहे, तुझ्या इच्छेने चाललेलं आहे, तुझ्या इच्छेने सरळ घडत आहे। पहिलं दुसरं लक्षण असेल, याच्यातूनच येत आहे
त्या पुरुषाला भय आणि चिंता नाही. बर, कोणत्याही अवस्थेमध्ये त्याच्यासारखा निर्भय पुरुष किंबहुना निर्भयता इतकी असते, आपला देह जळायला लागला जरा म्हणेल मी तो नाही, इतकी अवस्था. पैसा जाऊन गेला तर काय, ते त्यांच्या वागण्याची तऱ्हा. नाथांच्या घरी चोर आले, चोर आले तेव्हा नाथ रात्री देवघरामध्ये ध्यान करीत बसले. 12-1 वाजता कीर्तन करीत ते कीर्तन आटपलं, चोरांना वाटलं दिसले सगळे ध्यान करीत बसले. तेव्हा त्यांनी सगळं चांदीची भांडी वगैरे गाठोडं बांधलं, आणखी सगळं डोकावलं देवघरात. ते नाथ होते, अम्मा म्हणाले तुम्ही सगळं घेतलंच ना, पण माझ्या हातली आणखी राहिलेली आहे तेवढी ह्या म्हणाले. त्याच्याही पुढे त्यांना ते उचले ना, हे त्यांच्या बोडक्यावर द्यायला त्याने मदत केली. आता सगळं गेलं, आणखी राहिली नाही, काय करावं. अरे बँकेचं कमी जास्त झालं तर तुमचं आमचं जेवण जात नाही, 10 जणांना असतं, आता उद्या कसं जायचं, काय निर्भय नाही का. ते त्याचं कारण आहे. ते म्हणाले ते खरं, याच्यापेक्षा गरिबी असणं शक्यच नाही, त्याला काही असल्यानंतर मग भय करता. निर्भयता, अत्यंत निर्भयता, म्हणजे किती सगळ्या जगाला निर्भय करण्याची निर्भयता त्यांच्या ठिकाणी. तेव्हा दुसरा गुण असेल चिंता नाही. आपल्याला महाराजांच्या चरित्राचा प्रसंग माहिती आहे, ते सगळ्या गावाला जेवण द्या, तुम्ही अन्नदानाकरता प्रसिद्ध आहात. बरं म्हणाले, घरात काही नाही आणि 12-1 वाजेपर्यंत काहीच नाही. सगळे लोक म्हणाले असं झालं तसं झालंय, आणि इतक्यात ती गाडी आली, सगळी सामान भरून आणि स्वयंपाकाची तयारी झाली. तेव्हा महाराज हसून काय म्हणाले, एकंदरीत माझ्या कुंडलीत काळजी करण्याचा योग नाही म्हणाले. निर्भयता हे शिकायला पाहिजे बरं का आपण, नाहीतर हे काय करण्याचा अर्थ आहे माझा तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रश्न आहे. हे सगळं एवढं करायचं कसं करता, मला तुम्ही इतक्या अडचणीत बसलेला पाहून मी कसं काय आरामाचा इथे किती अडचण काय बरं का, तुम्ही बसता काय कशा करता करायचं आहे, व्हॉट इज द अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह, तुम्हाला काय मिळायचं आहे. पहिलं असेल राम करता आहे, काही प्रपंच प्रसंग येऊ. समजा तुमच्या घरातले प्रिय माणूस अत्यंत आजारी आहे, तर कुणी कॉल कसं काय, अरे त्यांची इच्छेने व्हायचं ते होईल, मग काय मला सांभाळायचंय काय, मला निश्चिंत राहणं हे मला सांभाळायचं, बाकी काय व्हायचं ते होईलच, व्यवहार चाललाच नाही. दुसरी तिसरी गोष्ट जर असेल तर त्या माणसाच्या तोंडून कधी मला अमु हवं हे निघणार नाही. निघालंच तर मला राम हवा हे निघेल, बाकी निघणार नाही. कसा केला, एक भाऊसाहेबांचे मित्र होते वर्तक म्हणून, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बे त्यावेळेच, त्यावेळेचे चीफ इंजिनियर, म्हणजे केवढा मोठा हुद्दा, युरोपियन माणूस असायचा नेहमी. तेव्हा वर्तक म्हणून चीफ इंजिनियर होते. त्या सक्कर डॅम ज्यांनी बांधलाय ना ते इंजिन, ते वर्तक, त्यांचे वडील भाऊसाहेबांचे क्लासमेट. तेव्हा भाऊसाहेब येऊन राहिल्यानंतर एका नंतर भाऊसाहेबांना भेटायला ते आले, 3 दिवस होते गोंधळस. तेव्हा हो महाराजांचं सगळं गोंधळच असायचा, काय काय मुलं कटकट काय विचारू नका, हा साधू कसा असं संकेत येणार बघा. हा बोलण्यात त्यांना शिव्या घरी सुद्धा असायचे, भांडायला लागले नाही शिव्या घरी, अगदी प्रपंच प्रपंच म्हणजे तुम्ही आम्ही काय करू एवढा प्रपंच असं सगळं असायचं. तेव्हा तिसऱ्या दिवशी त्यांनी भाऊसाहेबांना प्रश्न विचारला, अरे म्हणाले तो काय पाहून यांच्या जवळ राहिलास, नाही खरं ज्ञान काही नाही, नुसतं म्हणून आम्हाला म्हणून सांगायचं ज्याच्या त्याच्या प्रपंचाच्या कटकटी ऐकायच्या, काय तू काय पाहून यांच्याकडे राहिलास, काय हे सुद्धा मर्मज्ञ बघा बरं का, काय सांगू तुम्हाला. अरे म्हणाले मी इथे आज 8 वर्ष आहे, एकंदर 9 वर्ष आली भाऊ, 8 वर्ष मी इथे आहे, या ग्रहस्थाच्या तोंडून मला अमुक हवं हे शब्द मी ऐकले नाही. आणि तुम्हाला सांगतो हे भाऊसाहेबांचं सांगितलं, पण तिच्यावरती कुर्तकोटी होते त्यांच्या बरोबर, मागे होतेच महाराजांच्या बरं का, हे सांगत असताना त्यांना तेव्हा कुर्तकोटी मला म्हणाले
की हा एकच पुरुष मी पाहिला की सत्पुरुषाचं मर्म काय तो ओळखणार असं कोटकोटी म्हणाल. हा वेदांती मला अनु हवं अहो तुम्ही तहान लागली तर पाणी मागाल, भूक लागली तर जेवायला मागाल, काय थंडी वाजायला लागली तर कपडा मागाल, आजारी पडला तर औषध मागाल. या मागण्याला मागणं म्हणता का तुम्ही? तेही महाराजांनी केलं नाही. आणि महाराज म्हणाली काय त्याने विचारलं तेव्हा की म्हणाले मी तरी कशाला मागू, तहान लागली कुणीतरी पाणी आणून घेतो, उकडा लागली कुणी वारा घालतो, थंडी लागली कुणी अंगावर घालतो, मी आऊ कशाला म्हणून. अरे हे बनवलं आहे आपल्याला ज्याला खाऊ खावं. हा मी काय म्हणतोय एवढी आपल्याला शक्यता नाही, मी हवे पण कवी तरी काय बोलते हो. आता मग 1,00,000 रुपये जमले, आता 1,00,000 म्हणजे आमची भरजीची अक्कल किती 1,00,000 रुपये, एक 2,00,000 म्हणा पुरी की आता नाही हवं हवं कुठपर्यंत मरेपर्यंत हवं 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 याला हवं नाही. याच्या अंतरंगामध्ये अमुक हवं ही गोष्ट काय तयार असेल माणूस. मी तुम्हाला सांगतो जसं ते हे असतं ना सौंदर्य राणी, सौंदर्य सम्राज्ञी सौंदर्याचे बक्षीस देतात दरवर्षी एखाद्या स्त्रीला, तिला तो मुकुट घालतात ना, नाही का सम्राज्ञी म्हणून. तसा हा हा माणसातला सम्राट आहे, हा ध्यानात ठेवा आपण सम्राट. तुम्ही आम्ही माणसंच आहोत ना, तुमच्या आमच्यासारखं देहाचं जीवन जगणारा हा राजा आहे, महाराजा आहे, राजांचा राजा आहे, चक्रवर्ती आहे. हवं नाही काही असू दे, नाही मृत्यू आला तर हस्तांदोलन करील त्याची घे नको म्हणणार नाही, आजार आला वा वा म्हणून काय त्याची इच्छा हवे पण नाही. आणि शेवटची गोष्ट असेल तर ज्याच्या अंगी अमाप क्षमा असते, अमाप क्षमा. ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत आहे की अबाध सरोवरी कमलिनी जियापरी का सदैवाच्या घरी संपत्ती जाईल, अशी क्षमा द्यायची आहे. अगाध सरोवरी म्हणजे ज्या सरोवराचा तळ सापडत नाही, तुम्ही गेला खाली गेला खाली गेला तरी आमची आहे खाली, ती जी कमलिनी वर आहे ती क्षमा, तिचं मूळ पाहिलं तर तिथं जाल भगवंतापर्यंत जाल आत्म्यापर्यंत जाल, त्याला पत्ता लागणार नाही. म्हणजे त्याच्या क्षमेला अंतच नाही. किती क्षमा, जगातलं अत्यंत वाईट कर्म तुम्ही केलं तरी तो जो क्षमा करतो त्या क्षमेला काय अंत आहे का मला सांगा. स्वतःच्या जीवावरती आघात करणाऱ्या आऱ्यावर सुद्धा जो क्षमा करतो त्याची काय क्षमा आणखी सांगायची, नाही का. एक लहानशी गोष्ट सांगतो. एक पंढरपूरचे वकील होते, ते वकील महाराजांची निंदाच करायचे. महाराज 4 महिने पंढरपूरला होते मध्ये, तेव्हा एकदा असा प्रसंग आला सगळी सभा बसली असताना त्यांनी महाराजांना आव्हान दिलं, का लोकांना फसवता म्हणाले राम राम म्हणा म्हणून, तुम्हाला काय साधलं म्हणून म्हणले लोकांना तुम्ही फसवता. गणपतराव दामले आणि ते गोखले त्यांना मारायला उठले. हा हा म्हणले महाराज एकदम असं केले, हा हा म्हणाले काय प्रसंग असेल बघा त्या वकिलाला मारायला. असा तो बरं का गमत अशी झाली पुढे महाराजांनी गोंधवल्या. आणि एके दिवशी जेवायची वेळ होती, महाराज थांबा म्हणाले थांबा, ते नागापुरे बघ म्हणले कुणी येतोय का, हा बैलगाडीतून येत होता वकील. तो आला तो अगदी अस्थिपंजर झालेला असा आला. आला आणखी महाराज म्हणले वगैरे वकील साहेब इकडे कुठे, तुमच्या मांडीवरती मरायला आलेलो आहे म्हणा. बर हा निंदक त्याला क्षय झाला होता आणि बायकोने सांगितलं तुम्ही सत्पुरुषाची निंदा केली त्याचं हे फळ आहे, तुम्ही त्यांच्या मांडीवर मेला तरच तुमचं तरूप आहे. ते ऐकून तो महाराजांच्याकडे आला. महाराज म्हणाले आले 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 चांगलं तरी यायचं म्हणाले हे काय तुम्ही बरं का. आणि खरोखर महाराजांनी त्याला आलिंगन दिलं. अहो असं व्हायचं ती आम्हा म्हणून होती, ती महाराजांच्या शेजारी बस महाराज आपले शेजारी बसवायचे क्षय झालेला तर ती म्हणायची की महाराज तुम्हाला लागेल, तर महाराज काय म्हणायचे आम्हा असे जर रोग एकमेकाला लागत असते तर जगाला आग लागली असते म्हणून आणि त्याला आपल्या पानाशी जेवायला जेवायला घ्यायचं महाराजांच्या मांडीवरतून येईल. काय क्षमा असेल महाराज सांगा, तुमचा आमचा द्वेष करणारे तुम्हा आम्हाला नावं ठेवणारे जी माणसं असतात ते पाहिल्यावर आपलं तोंड कधी होतं की नाही, खरं सांगा कसा काय क्षमा क्षमा.
याचं मूळ कशामध्ये आहे? या क्षमेचं मूळ तरी, या क्षमेचं मूळ आत्मवत सर्वभूत आहे. जसा मी या देहात आहे तसा मी सगळीकडे आहे हे क्षमेचं मूळ आहे. त्यामुळं काय होतं, अक्रोध अंगी येते. क्रोधाची भांडणच नाही, राग कोणावर करणार, माझ्याचवर मी करणार का? त्यामुळे नाही, सगळीकडे मीच पसरलेला असल्यामुळे क्षमा म्हणजे स्वाभाविकच आहे. त्याला त्याला काहीच नाही त्याच, म्हणजे मी क्षमा करतो ही भावनाच नाही, आपल्यावरती उपकार केल्यासारखं आहे. याला एका साधूने उत्तर दिलाय, फार शिकण्यासारखं आहे. एक ते उडिया बाबा म्हणून साधू होते, त्याने असं सांगितलं. ते काय झालं, एक महापंडित होते वैयाकरणी, ते महा त्यांच्या दर्शनाला हे गेले. त्यांनी सांगितलं कोणते फार मोठे विद्वान आहेत, विद्यार्थी बसलेले होते, हे जाऊन बस. तेव्हा हे होते संन्यासी, आणि संन्यासाने भजन करणं गैर आहे, असा आश्रम धर्म आहे. बरं का, त्याचा मी विस्तार करीत नाही, पण आश्रम धर्म असा आहे की त्यांना नाही परवानगीने भजन करायला, संन्यासाला. ते नुसतं नारायण 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 म्हणायचे, ते हे भजन करायचे, राम राम म्हणून नाचायचे. हे जाऊन तिथे बसले, बसल्यानंतर त्यांनी शिकवणं सोडून दिलं आणि यांची वाटेल तशी निंदा केली. खूप बोलले त्यांना, अरे तुरे करून आणि तू सगळं धर्माचं नुकसान करतो आहेस, असा आहे तसं आहे, पुष्कळ बोलले. त्यांनी हात जोडून जी हा जी हा असं यांनी म्हणायचं. पंधरा वीस मिनिटं झाल्यावरती चल निघाल जा म्हणाल, निघून जा म्हणाल, किती अपमान असेल बरं का. तेव्हा आले पण आल्यानंतर लोकांना कळलं, म्हणलं भयंकर त्याचं हे झालं. हे झाल्यानंतर आमच्याला आम्ही काय शिक्षा करायची त्याला, अरे तुम्ही वेगळे आहात म्हणाल. तुम्हाला सांगतो मी त्याचं काय आहे. जर त्यांनी माझ्या देहाची निंदा केली असेल तर बरोबर आहे, आम्ही सुद्धा आमच्या देहाची निंदा करतो. मग त्याने केली त्यात काय म्हणाल, देहाची निंदा केल्याशिवाय परमार्थच नाही, मग आम्ही आमच्या देहाची निंदा करतो. जर त्यांनी माझ्या आत्म्याची निंदा केली असेल तर त्याचा माझा आत्मा एकच आहे, तेव्हा त्यांनी आपलीच निंदा केली, म्हणून म्हणले मला काहीच रागवायचं कारण नाही. म्हणून म्हणले दोन्ही दृष्टीनं त्याला दोष नाही म्हणाले. काय म्हणते, ऐकायला बरोबर आहे. काय भूमी काय आत्मवत सर्व भूते, त्याला नाहीच काही. म्हणूनच गीतेमध्ये योग्याच्या योग्याचं वर्णन चाललं असताना ते म्हणाले, म्हणजे सहाव्या अध्यायामध्ये जिथे पातंजली योगाचं वर्णन आहे तिथे सांगत असताना भगवान म्हणाले, आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः. नुसतं ध्यान लावणारा योगी नव्हे, सगळीकडे मीच पसरलेला आहे म्हणून प्रेम करणारा हा परमो मतः परमयोगी असं भगवान सांगतात. तेव्हा चौथं लक्षण असेल तर अक्रोध. अक्रोध ही एक बाजू, क्षमा ही त्याची दुसरी बाजू. तुम्हाला थोडक्यात सांगतो, क्षमेशिवाय परमार्थ नाही. क्षमेचं मूळ कशात आहे, सोसण्यामध्ये. आणि महाराजांना विचारलं, एका शब्दात परमार्थ सांगा, गिळायला शिकावं. नाही का, गिळायला शिकावं शब्द सोपे आहेत नाही का. आपण गिळतो पण ओकाय करता गिळतो, पुन्हा इतक्या जोराने ओकतो की बोलायची सोय नाही, नाहीलाच म्हणून गिळतो ना. अशा पैकी होतं ते नाही, गिळायला शिकावं. तेवढं सामर्थ्य आहे गिळायला शिकण्यामध्ये, हा मोठं सामर्थ्य आहे. यालाच वेदांतामध्ये तितिक्षा म्हणतात. आणि तितिक्षेची व्याख्या सांगू शकतो. आचार्यांनी व्याख्या केली आहे, सहनम सर्व दुःखानाम. क्षमा म्हणजे काय, सहनम सर्व दुःखानाम. कसं, अप्रतिकारपूर्वक, प्रतिकार न करताना जे जे दुःख येईल ते सहन करणं. ऐकून ठेवू आपण काय, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात नाही का. सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम. प्रतिकार नाही करायचा, सहन करायचं, पण हरकत नाही. प्रतिकार करताच येत नाही तर काय करतो नाही का, न शिवागाई करतो, त्याचं उठे दुसऱ्यावर काढतो नाही का. म्हणून दुसऱ्या वेळेस म्हणाले, चिंता विलाप राहायचा, काळजी नाही आणि त्याच्याबद्दल दुःख नाही. तितिक्षा असा निघत येते. आचार्यांनी विवेक युगामध्ये व्याख्या केली. तेव्हा आपल्याला क्षमा जर करायची असेल, शिकायची असेल, तर गिळायला शिकलो पाहिजे. आणि गिळायला शिकायचं म्हणजे जितकं लोक त्रास देतील तितकं बरं म्हणायला पाहिजे.
आपलं सगळं पूर्ण हो जाऊया, पण हे सत्पुरुषाचे चार लक्षण आहेत. ही आत्मी आहे आणि कशामुळे निर्माण होतात, त्याच्या वृत्तीवरती त्याचा ताबा आहे. त्याच्या वृत्तीमध्ये इतका फरक पडतो की बोलायची सोय. रमण म्हणाले त्यांना तो पहिला अनुभव आल्यानंतर माझ्या वागण्यातून एकदम फरक झाला. तसं वृत्तीमध्ये फरक होणं आणि ती वृत्ती शून्य अवस्था येणं हे सत्पुरुषाचं लक्षण. आतमध्ये अंकुरच नाही काही, तुम्ही त्याला चांगलं म्हणा वाईट म्हणा, शिव्यागाळी करा स्तुती करा, आहे तसं असतो ते, हे त्याचं लक्षण आहे. तेव्हा हे लक्षण अगम्य आहे असं त्यांचं म्हणणं. अगम्य म्हणजे कळायला कठीण आहे, म्हणूनच सत्पुरुष ओळखणं अतिशय कठीण असतं. त्याने जर आपलं दाखवलं तरच कळायचं, नाही तर साधा माणसासारखं दिसेल किंबहुना चक्रमपणाच करीन तो, हे नको लटाने माझ्या पाठीमागे म्हणून असं थोडंसं असतं. आणखी खरेच जे असतात ना असं नाही, फार हे लावून घेत नाही, म्हणून त्या लोक याच्यात पडतात.